देशासह राज्यात कोरोनाची महामारी सुरू आहे. गेल्या 3 महिन्यांपासून देशात लॉकडाऊन होता. यामुळे सर्व घरात होते तर इतर शहरातील परिवार हा गावी आलेला होता. असाच तालुक्यातील सर्वे सर्व असलेले माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचा परिवार सध्या गेल्या मार्च महिन्यापासून शिरपूर येथे आहे. पटेल यांच्या परिवारातील 29 सदस्य सध्या शिरपूर येथे आहेत. यात त्यांच्या मुलींसह जावईही शिरपूर येथेच आहेत. पटेल यांच्या कुटुंबियांनी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधत नागेश्वर येथे मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. वृक्षारोपणाची सुरुवात नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी वृक्षाची विधिवत पूजा करून केली. यावेळी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती तथा नगरसेवक तपनभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल उपस्थित होते. यावेळी या परिसरात 600 झाडांची लागवड करण्यात आली. यासाठी भूपेशभाई ग्रीन आर्मी व नागेश्वर संस्थांनी पुढाकार घेतला. नागेश्वर परिसरात वृक्षारोपणाची व्यापक मोहीम. नागेश्वर परिसरात 2016 निंब, अंजन व इतर जातीचे जवळपास 7,000 वृक्ष लागवड करण्यात आले आहेत. तर 2017 जवळपास 2,000 वृक्ष लागवड केली आहे. 2018 1,500 वृक्ष लागवड केली आहे. तर 2019 3,000 अंजन वृक्ष लागवड केले आहेत. आणि ह्या वर्षी नागेश्वर मंदिर परिसरात संस्थांच्या वतीनं अंजन, निंब, उंबर, वड असे 5,000 वृक्ष लागवड करण्यात येत आहेत. वृक्षांचे संगोपन. संस्थांच्या वतीनं फक्त वृक्षारोपणच करण्यात येत नाही तर वृक्ष संगोपनासाठी मंदिर परिसरात 2 बोअरवेल करण्यात आल्या आहेत. तसेच ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीनेही वृक्षांना पाणी देण्यात येते. यासाठी संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष प्रकाश चौधरी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष KD पाटील, पंचायत समिती सदस्य दर्याव सिंग जाधव, अजनाड सरपंच दरबार सिंग जाधव, पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, राजेश मारवाडी, भालेराव माळी यांच्यासह परिसरातील व भूपेशभाई ग्रीन आर्मीचे सदस्य यांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतला. नागेश्वर सेवा संस्थांचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल म्हणाले, नागेश्वर देवस्थान हे खान्देशातील जागृत देवस्थान आहे. येथे निसर्गरम्य वातावरण असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. संस्थान परिसरात इतर विकासाची कामे करीत असताना आपली निसर्ग संपदाही वाढावी यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत 13,000 जास्त झाडे लावून जगवली आहेत आणि हे कार्य सातत्याने सुरू राहणार आहे. यावर्षी 5,000 वृक्ष लागवड करावयाची आहेत असे ते म्हणाले. माझा खान्देश न्यूज ब्युरो शिरपूर. पर्यावरण दिनाचं औचित्य या ठिकाणी साधण्यात आलं आणि त्यानिमित्ताने नागेश्वर या ठिकाणी झाडांचं वृक्ष लागवड या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे. वृक्षवळी वाढलेली आहे. तुम्ही शिरपूरहून निघाले तर जर पार असं पहाडपट्टीत जर गेले तरी टेकडं हिरवं दिसतं. याच्यामागे नुसतं झाड नाही लावले तर झाड लावल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी येतो आपण तिथेच कोणीतरी दुसरा झाड लावतो आणि तेच खड्डं खणलं जातं. परंतु आजसुद्धा इथे झाड लावल्या पूर्वी रेंजनचं कनेक्शन दिलं गेलं, पाण्याची सोय दिली गेली. जी आपण कोणतीही गोष्ट करतो त्याला सेकंडरी काय पाहिजे, त्याला पाण्याची गरज कशी होईल आणि पाण्याची सुविधा कशी देता येईल, हे लावलेलं झाड कसं जगेल याच्याकडे आमचे भाईसाहेब पुरेपूर लक्ष देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व काम करतो. हे जे लावलेले झाडं आहेत आता इथे 600 वृक्षांचे खड्डे खणलेले आणि ते वृक्ष लागतीलच. त्याच्यापैकी 5-10% एखादं वृक्ष जर नाही जगलं तर नाही जगलं तर सर्वच वृक्ष हे जगतीलच. आणि त्याच्यासाठी गावकरीही मदत करतात. गावातली गुरं येत नाही, बकरे येत नाही, प्रत्येक माणूस हे मंदिराची जागा स्वतःच्या समजतो आणि त्याला मदत करतात. इथले संस्थांचे सर्व रेन आता इथे जी पाण्याची सोय केलेली आहे रेनगनने, तर प्रत्येक झाडाला ज्या ज्या माफक
ज्या पद्धतीने पाणी दिलं गेलं पाहिजे ते आवश्यक दिलं जातं। यात सिरपूरचे आमचे ट्रस्टी परिसरातील मान्यवर आणि सर्व मदत करतात। वृक्षारोपणानिमित्त आमच्या सिरपूर तालुक्यातर्फे सिरपूर ग्रीन आर्मीचे आमचे भूपेशभाई पटेल तसेच नागेश्वर सेवा संस्थानाचे अध्यक्ष माननीय भूपेशभाई रसिकलाल पटेल व सिरपूरच्या नगर अध्यक्षा माननीय ताईसो जयश्रीबेन पटेल सहकुटुंब जावयासकट आमच्या या नागेश्वर गावाला नागेश्वर तीर्थाला आज जी भेट दिलेली ती फार अमूल्य। मित्रहो, आज जो दिवस आहे तो पर्यावरण दिवस आहे। भारतात जगात आपण प्रत्येक दिवस वेगवेगळा मनवतो, पण आजचा जो दिवस आहे तो हा पर्यावरण दिवस आहे। आपल्याला सरकार नेहमी सांगतं की तुम्ही एक झाड तरी लावा, त्याचा औचित्य साधून आमच्या भूपेशभाई पटेल यांनी आज जो कार्यक्रम घडून आणला हा देशासाठी नव्हे तर जगासाठी एक आदर्श आहे। का मित्रहो, भाई पटेल ग्रीन आर्मी तर्फे स्वतः येऊन तसेच आपल्या मुख्य नगर अध्यक्ष जयश्रीबेन पटेल व त्यांच्या पूर्ण परिवारातर्फे आज येथे नागेश्वर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम भूपेशभाई पटेल ग्रीन आर्मीतर्फे करण्यात आला। भूपेशभाई व त्यांच्या परिवाराने आम्हाला वेळात वेळ काढून दिल्याबद्दल भूपेशभाई व तसेच त्यांच्या परिवाराचे खूप खूप आभार।